रामनगर साखर कारखाना येथे कुंटणखाना उद्ध्वस्त परतूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी व मोजपुरी पोलिसांची संयुक्त कारवाई जालना तालुक्यातील रामनगर साखर कारखाना येथे सुरू असलेल्या कुंटणखाण्यावर उपविभागीय पोलिस अधिकारी सुरेश बुधवंत यांच्यासह मोजपुरी पोलिसांनी छापा मारून हॉटेल मालकासह दोन परप्रांतीय कॉलगर्सना ताब्यात घेतलंय ही कारवाई आज दिनांक सव्वीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास करण्यात आली मंठा रोडवरील रामनगर येथील गावापासून दूर असलेल्या साईजच्या हॉटेलमध्ये गेल्या काही दिवसापासून परप्रांतीय मुलींना बोलावून ग्राहकांना वेशागमन करण्यासाठी पूर्वीनाचा गोरखधंदा बिंतक्कतपणे सुरू होता याची माहिती पोलिसांना मिळाली होती त्यामुळे उपविभागीय पोलिस अधिकारी आणि मोजपुरी पोलिसांनी एका बनावट ग्राहकाला सदरील हॉटेलवर पाठवून खात्री केली त्यामुळे आज उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश बुधवंत आणि मोजपुरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मिथून गुगे उपनिरीक्षक राकेश नेटके आदींनी मोठ्या फौज पाट्यासह हॉटेलवर धाड टाकली यावेळी दोन कॉलगर्स आणि एक ग्राहक हॉटेलमध्ये वेगवेगळ्या खोल्यात आढळून आले यावेळी हॉटेल मालकासह एक ग्राहक दोन कॉलगर्स अशा चार जणांना ताब्यात आहे ही हॉटेल यादव नावाच्या व्यक्तीची असल्याचं सांगण्यात येत आहे या प्रकरणी मोजपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे